वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया. नमस्कार, रेखा रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला भिजवलेल्या हरभरा डाळीचा पेंडपाला कसा बनवायचा तो सांगणार आहे. सुरुवातीला प्रथम हे दोन वाट्याने डाळ भिजवून घेतलेले आहे. साधारण 7 ते 8 तास भिजवलेले आहे. दोन कांदे उभे चिरून घेतले, कोथिंबीर, टोमॅटो आणि हा घरचा काळा मसाला आहे. कुर्तीला सुरुवात करूया. कढईमध्ये साधारण 2 ते 3 चमचे गोडे तेल टाकलेलं आहे. प्रथम कांदा टाकूया. टोमॅटो, कांदा आणि टोमॅटो 1 ते 2 मिनिट तेलामध्ये परतून घेऊयात. थोडीशी हळद, चिरून घेतलेली कोथिंबीर, एक मिनिट झाकण ठेवून देऊया. कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर तेलामध्ये छान चवून झालेलं आहे. तर यामध्ये मी आपला घरचा काळा मसाला टाकून घेते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाल तिखट सुद्धा टाकू शकता किंवा हिरवी मिरची तिथे असतं. पण हा घरचा जो काळा मसाला आहे त्याच्याने मी आपला पेंडपाला खूप सुंदर होतो, टेस्टी होतो. हे आपली हरभऱ्याची डाळ आणि हा मसाला सर्व मिक्स करून घेऊया. दोन मिनिट झाकण ठेवून घेऊया. झाकण काढून घेऊया. गॅस बंद करून घेते मी. सर्व पाणी आटून गेलेलं आहे. आपला हरभरा डाळीचा पेंडपाला तयार झालेला आहे. बाउलमध्ये काढून घेते. वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया. स्वच्छ धुवून चिरून ठेवलेले आहे. रेसिपी नक्की ट्राय करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.